हॅलो फ्रेंड्स रश्मीज अकाउंटन्सी क्लासेस या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे मी घेऊन आली अकाऊंटन्सी तेही साध्या सोप्या पद्धतीने आणि मराठीतून तुम्हाला समजेल अशा पद्धतीने चला तर आजचा आपला टॉपिक आहे हाऊ टू कॅल्क्युलेट लिक्विड असेट अँड लिक्विड लायबिलिटीज हा सिलेबस ट्वेल्थ म्हणजे बारावीचा सिलेबसमधला पार्ट आहे हाऊ टू कॅल्क्युलेट लिक्विड असेट अँड लॅबिलिटीज ॲनालिसिस ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट या टॉपिकमधील हा सब पार्ट आहे हा टॉपिक पूर्णपणे ऑब्जेक्टिव्हसाठी आहे ऑब्झेक्टिवसाठी असताना देखील करंट असेट लिक्विड असेट काढा लिक्विड लॅबिलिटीज काढा असे वेगवेगळे तुम्हाला ऑप्शन्स विचारले जातात आणि तुम्हाला तर माहीत आहेच ऑब्जेक्टिव एक हजार जरी केले तरी पेपर सेटर हा एक हजार एकावान नवीन ऑब्जेक्टिव्ह शोधून काढतोच प्रत्येक वर्षी त्याच्यामुळे आपण ऑब्जेक्टिव्हमध्ये फ्लुएंटली कशी व्हायचं हे बघण्यासाठी मी छोटे छोटे टॉपिक्स घेऊन येत आहे चला तर आज आपण बघूया हाऊ टू कॅल्क्युलेट लिक्विड असेट अँड लिक्विड लॅबिलिटीज हे समजण्यासाठी मी एक छोटंसं उदाहरण देते त्या उदाहरणामध्ये सांगते करंट असेट आहे एक लाख पस्तीस हजार रुपये स्टॉक आहे एकोणतीस हजार रुपये प्रीपेड एक्सपेन्सेस आहेत दहा हजार करंट लायबिलिटीज आहेत ऐंशी हजार वी ओ डी म्हणजे बँक ओवरड्राफ्ट आहेत पंधरा हजार करंट असेट वन लॅक थर्टी फाय थाउजंड स्टॉक ट्वेंटी नाईन थाउजंड प्रीपेड एक्सपेन्सेस टेन थाउजंड करंट लायबलिटीज एटी थाउजंड बँक ओवर इज फिफ्टीन थाउजंड बघा एवढी सगळी माहिती जर दिली असेल त्यातून आपल्याला करंट असेट हुडकून काढायचं आहे करंट असेटचा फॉर्म्युला जो काही आहे तो सगळ्यात पहिला आपण फॉर्म्युला बघूयात तुमच्या फॉर्म्युले पाठ झाले तर तुम्ही कुठलंही ऑब्जेक्टिव्ह नीट व्यवस्थित रफवर करून त्याचा आन्सर ॲक्युरेट काढू शकता लिक्विड असेट लिक्विड असेट इज इक्वल टू करंट असेट मायनस स्टॉक मायनस प्रीपेड एक्सपेन्सेस मीन्स लिक्विड असेट करंट असेट मायनस स्टॉक मायनस प्रिपेड एक्सपेन्सेस यातून जे उत्तर येतं ते उत्तर असतं लिक्विड असेटचं इथं करंट असेट आहेत एक लाख पस्तीस हजार रुपये स्टॉक आहेत एकोणतीस हजार आणि प्रीपेड एक्सपेन्सेस आहेत दहा हजार जे काही दिले असतील स्टॉक दिला असेल तर स्टॉक प्रीपेड एक्सपेन्सेस असेल तर प्रीपेड एक्सपेन्सेस जर दोन्ही असेल तर दोन्ही लेस करायचं बघा एक लाख पस्तीस हजार वजा एकोणतीस हजार वजा दहा हजार आन्सर आलं शहाण्णव हजार एक लाख पस्तीस हजार मधनं एकोणतीस हजार वजा दहा हजार केल्यावरती आन्सर आलं शहाण्णव हजार हे झालं लिक्विड असेट आता बघूयात लिक्विड लायबिलिटी म्हणजे काय आणि कसं कॅल्क्युलेट करायचं वरती ऑप्शन दिल्याप्रमाणेच करंट लायबिलिटी आणि बँक ओवरड्राफ्टची अमाऊंट दिली पंधरा हजार करंट लायबिलिटी ऐंशी हजार बँक ओवरड्राफ्ट पंधरा हजार लिक्विड लायबिलिटी इज इक्वल टू करंट लायबिलिटी मायनस बँक ओवरड्राफ्ट हे छोटे छोटे फॉर्म्युले आहेत पण याच्यावरती खूप मोठ्या प्रकारचे गणितं अवलंबून आहेत त्याच्यामुळे हे छोटे फॉर्म्युले लक्षात ठेवून हे आन्सर जर व्यवस्थित केलं तर तुम्हाला आन्सर जे फायनल बरोबर येईल करंट लायब्रिटी आहे एटी थाउजंड बँक ओवरड्राफ्ट आहे फिफ्टीन थाउजंड करंट लायब्रिटीमधनं बँक ओवरड्राफ्ट लेस केला ती सिक्स्टी फाय थाउजंड हे आन्सर आलं आहे म्हणून लिक्विड असेट इज इक्वल टू सिक्स्टी फाय थाउजंड अँड लिक्विड असेट इज इक्वल टू नाईंटी सिक्स थाउजंड अँड लिक्विड लायबिलिटी इज इक्वल टू सिक्स्टी फाय थाउजंड आता जो आपला टॉपिक होता हाऊ टू कॅल्क्युलेट लिक्विड असेट अँड लिक्विड लायबिलिटी ॲनालिसिस ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट या टॉपिकमधील सब टॉपिक होता या लिक्विड असेट आणि लिक्विड लायब्रिलिटीवरनं आपल्याला बरेचसे अजून पुढचे काही गणितं करता येतात फॉर एक्झाम्पल लिक्विड असेट काढल्यावरती आणि लिक्विड लायबिलिटीज काढल्यावरती आपल्याला लिक्विड रेशो बघायचा आहे करंट रेशो बघायचा आहे हे सगळे पुढचे टॉपिक्स बघायचे आहेत आपण अनालिसिस ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट ऑब्जेक्टिव्हचा पार्ट वन बघितलेला हवं पुढचं आपल्याला सगळं पार्ट टूमध्ये डिटेल्समध्ये कळेलच अजूनही तुम्ही रश्मीज अकाउंटन्सी क्लासेस या यूट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर जर केलं नसेल तर लवकरात लवकर करा आणि कर हां बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका आज आज मी तरच स्टॉप करते थँक्यू